बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातून. पुण्यात लॉकडाऊन होणार नाहीये, पण संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी लावण्याची शक्यता आहे. या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यात अजित पवार सध्या बैठक घेत आहेत आणि त्या बैठकीत लॉकडाऊन नको असा सूर सर्व लोकप्रतिनिधींचा आहे. खुद्द अजित पवारही लॉकडाऊनच्या बाजूने नाहीयेत. भविष्यात पुण्यातील 100% खासगी बेड प्रशासन ताब्यात घेऊ शकतं अशी देखील महत्वाची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय अधिक माहिती मिळते? बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये लॉकडाऊन न लागण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बैठक अजूनही सुरू आहे प्राची. अजित पवार यांच्या समोर सगळ्या नेत्यांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या होत्या आणि सगळ्यांनी लॉकडाऊन नको अशीच भूमिका घेतलेली होती. मात्र प्रशासन जे आहे ते काही अंशी आक्रमक होतं. जे आकडे वाढत आहेत या आकड्यांवरती नियंत्रण नेमकं मिळवायचं कसं? कारण आणखी पुढच्या आठवड्याभरामध्ये पुण्याची रुग्णसंख्या ही रोज साधारण 8 ते 10 हजारांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ज्या वेगानं रुग्णवाढीचा वेग आहे या दरानं साधारण आठवड्याभरामध्ये हा आकडा 10 हजारपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती प्रशासनानं दिलेल्या फोरकास्टमध्ये होती. आणि त्याच्यामुळे तातडीनं जर आपण भूमिका घेतली नाही किंवा लॉकडाऊन केलं नाही तर भविष्यात येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये बेडची मोठी बेडचा तुटवडा जो आहे तो जाणवू शकेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल. अनेक रुग्णांना उपचार मिळणार नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करावं अशी मागणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची होती. मात्र जे पुढारी आहेत त्यांनी सगळ्यांनी याला अत्यंत जोरदार विरोध केलेला होता. त्याच्यामुळे लॉकडाऊन होणार नाही हे या बैठकीमध्ये जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि निर्बंध जे आहेत ते कठोर करताना ते नेमके कशा स्वरूपाचे करण्यात यावेत तर 6 वाजेनंतर संचारबंदी जी आहे ती लागू करावी का याबाबतची चर्चा जी आहे ती आता बैठकीमध्ये सुरू आहे. नक्कीच वैभव. वैभव, आपण पाहतोय की संचारबंदी देखील लागू करण्यात येणार आहे. साधारण 6 वाजेनंतरची ही वेळ असणार आहे. तर याविषयी काय अधिक माहिती मिळते? या संचारबंदीच्या दरम्यान प्रशासनाकडनं काय कारवाई करण्यात येणार आहे? अजून हा निर्णय लागू झालेला नाही. ती करायची की नाही याबाबतची चर्चा जी आहे ती सुरू आहे. कारण जर आकडे आटोक्यात आणायचे असतील तर निर्बंध कठोर केले पाहिजेत अशी सगळ्यांचीच भूमिका आहे. मात्र त्याच्यामध्ये 6 वाजेची संचारबंदी असेल किंवा आणखी निर्बंध कुठले कुठले कडक केले जातील, पुण्याची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तिची सर्व्हिस टर्मिनेट केली जाईल का पीएमपीएमएलची, असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा सुरू आहे. अजून तूर्तच याबाबतचा निर्णय कुठला झालेला नाही. एक मात्र नक्की, पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नाही हे स्पष्ट झालंय. नक्कीच, खरं तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं. प्रशासन देखील लॉकडाऊनच्या अगेन्स्ट आहे, त्याचबरोबर नागरिक देखील, त्यांना नागरिकांना देखील वाटतं की लॉकडाऊन होऊ नये. तर आता हा जो काही निर्णय घेतला जाणार आहे ज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे मात्र कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, त्याविषयी नागरिकांची नेमकी प्रतिक्रिया काय? तर वैभव सोनवणे हे आपल्या सोबत होते. त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र त्यांच्याकडून आपण अधिक माहिती पुण्याबद्दलची घेणार आहोत. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर राज्यातील अनेक मंत्री यांनी पुन्हा लॉकडाऊन नको ही भूमिका सीएम यांच्याकडे मांडलेली आहे. या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी समोर येते आहे. सूत्रांची माहिती आहे, आज केंद्र सरकार समवेत कोरोनाबाबत मीटिंग. यात राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नको ही भूमिका मांडावी असं मत सीएम यांच्याकडे अनेक महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी मांडल्याची मतं सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. या क्षणाची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील महाविकास आघाडी मंत्र्यांनी विनंती केली आहे की जिथं अत्यावश्यक तिथंच भूमिका ताळेबंदबाबत घ्यावी. राज्यात पुन्हा सगळीकडे लॉकडाऊन लगेच तात्काळ नको अशी देखील भूमिका काँग्रेस एनसीपी मंत्र्यांनी मांडल्याची माहिती मिळते आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागर, राज्यातील अनेक मंत्र्यांना लॉकडाऊन नको आहे आणि त्याविषयीची भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती मिळते, काय अधिक तपशील आहेत? राज्यामध्ये रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढतीये ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरीकडे मागील वर्षामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण वर्षामध्ये लॉकडाऊन होतं, त्याचा मोठा आर्थिक फटका व्यवस्थेला बसलेला आहे, जनतेमध्ये त्यावरून फार मोठ्या प्रमाणात रोष आहे. अशा परिस्थितीमध्ये परत एकदा लॉकडाऊन होईल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही प्रमुख मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भात मत मांडलेलं आहे की राज्यात तुर्तास संपूर्ण लॉकडाऊन नसावं
काही भागांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खूप रुग्णसंख्या आढळते अशा परिस्थितीमध्ये तिथे काही कडक नियम करावेत. अर्थात सर्वस्वी निर्णय आता मुख्यमंत्रीच घेणार आहेत. मुख्यमंत्री या संदर्भात आज सुतवाचक सुद्धा करतील असं सांगितलं जातं. पण तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीतल्या हे जे महत्वाचे मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की राज्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन नसावा. कॅन्टोनमेंट झोन किंवा जिथे फार मोठे हॉटस्पॉट झालेले आहेत अशा ठिकाणी फक्त कडक नियमावली केली जावी. नक्कीच, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल.